आजच्या कार्यक्रमामध्ये मला सगळ्यात जास्त मोठा आनंद झाला की एवढं मोठं स्टेज आहे आणि एवढ्या मोठ्या महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहेत. खर तर हे खूप चांगलं काम दादांकडनं होत आहे आणि दोन्ही दादा इथं आहेत. दोन्ही दादांचं वेगळं वेगळं काम होत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी दादांचं कौतुक करतो आणि आभार मानतो की त्यांना मला इथं बोलायची संधी देत आहेत. ते कौतुक देवालाही पसंत असत. कौतुक काय करतं तर ऊर्जा देतं परत एक नवीन काम करायचं. आणि दरवर्षी दादा हे कार्यक्रम करतायत मग त्यामुळं मला असं वाटतं की दोन्ही दादांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करायला पाहिजे आणि त्यांना ऊर्जा दिली पाहिजे की भविष्यामध्ये असे कार्यक्रम त्यांच्याकडनं परत परत व्हावेत. मला तुमच्याकडनं ऊर्जा जास्त दिसत नाहीये. जास्त जोरदार पाहिजे मागच्या महिलांकडनं पण. हां असा आवाज पाहिजे तर वाटेल की हां काहीतरी नक्कीच चालू आहे. कंटाळवणं होणार नाही काळजी नका करू. दादांचं कौतुक तर आपण केलं पण मला आता एक गोष्ट सांगावी अशी तुम्हाला वाटतीये. ती गोष्ट अशी आहे की एकदा गांधीजींकडं एक महिला जाती आणि सांगते की माझा नातू हा गुळ खूप खातो तर गांधीजी तुम्ही त्याचा गुळ बंद करा. तेवढा गांधीजी त्या काळात साबरमती आश्रमात असतात आणि साबरमती आश्रमात ती महिला आलेली असती इंदोरवरनं. त्या काळात बैलगाडीने जावं लागायचं. बैलगाडीने यायला तिला साबरमती आश्रमात 2 दिवस गेलेले असतात. गांधीजी त्या बाळाकडे बघतात आणि म्हणतात की तू एक काम कर 8 दिवसांनी तिला परत घेऊन ये. आता गंमत बघा. आजीला वाटतं की बहुतेक गांधीजींच्या मनात काही ते वेगळं असेल. परत जाती ती परत 8 दिवसांनी घेऊन येते आणि 8 दिवसांनी घेऊन आल्यानंतर गांधीजी त्या बाळाला जवळ घेतात. त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतात आणि त्याला सांगतात की बाळा आज आपल्याला आजपासून गुळ बंद करायचा आहे. का तर तुला सारखी बेंड होतात असं तुझी आजी सांगितली आणि तुमच्या गावातल्या वैद्यराजाने सांगितलंय की गुळ नाही खायचा. तो बाळ म्हणतो ठीक आहे गांधीजी काही हरकत नाही मी गुळ बंद करतो. आता मात्र काय गडबड उडते की म्हातारी चिडते. म्हातारी का चिडते तर म्हणते की हेच वाक्य तुम्हाला बोलायचं होतं तर मग 8 दिवसापूर्वी का नाही बोलला. मग 8 दिवसापूर्वी का नाही बोलला म्हणल्यावर गांधीजी तिला शांत करतात आणि तिला सांगतात मी 8 दिवस अगोदर पूर्वी पण मी पण गुळ खात होतो दररोज. मग आता जर मी गुळ खात असेल तर मी सांगितलेलं हा नातू तुझा कसा ऐकेल. त्यामुळं मी आज 8 दिवस झालं गुळ बंद केलाय त्यामुळं आता मी सांगितल्यावर माझा हक्क पोहोचतोय. आणि तेच काम दोन्ही दादा करतायत की ते स्वतः अगोदर व्यवस्थित लोकांसाठी काय काय आवश्यक आहे ह्यासाठी स्वतः काट्यावरनं चालतायत आणि त्यानंतर तुमच्यापर्यंत ते पोहोचवतायत म्हणून हे सगळं चालू आहे. त्यामुळं मला असं वाटतं की त्या दोघांचंही कौतुक की या पद्धतीने ते स्वतः अगोदर पाळतायत म्हणून ते तुम्हाला सांगतायत की काहीतरी करणं आवश्यक आहे. त्यांनी महिला बचत गट त्यासाठीच काढला आणि त्याचा मेन उद्देश त्यांचा जो होता तो महिला सक्षमीकरण. खरं तर दादांनी मला विषय दिलाय की महिला सक्षमीकरणावर बोला पण मला असं वाटतं की हा विषयच खरं तर चुकीचा आहे. महिला ह्या सक्षमच आहेत. का सक्षम आहेत तर बघा विद्या कोणाकडनं घेतो आपण. कोणाकडनं घेतो प्रश्नाची उत्तरं हवी आहेत बरं का. मला इंटरॅक्टिव्ह करायचंय. इथं कॅडबरीज ठेवलेल्या आहेत मी त्यामुळे उत्तर दिले तर कॅडबरीज मिळतील. कुणाकडनं मिळती विद्या आपल्याला. सरस्वती देवीकडनं. कोणी बोललं नाही कॅडबरीज मला परत घरी घेऊन जावे लागतील. मग सरस्वती कोण आहे. महिला. त्याच्या पुढं पैसा कोणाकडनं मिळतो. आता बोला लवकर. इथनच टाकतोय मुद्दामून कारण वेळ नको जायला आपला म्हणून. तर म्हणजे थोडक्यात काय तर लक्ष्मीकडनं. महिलाच. ताकद कोणाकडनं मिळते. ताकद कोणाकडनं मिळते. दुर्गा. महिलाच. मग ऑलरेडी महिला सक्षम आहे तर मी इथं उभं राहून काय करतोय. खरं तर हे सगळं आम्हा पुरुषांना मिळतंय ते महिलांकडनं मिळतंय. गंमत आहे ना. तशीच कंडिशन
महिला ह्या अष्टपैलू पण आहेत, महिला ह्या अष्टपैलू पण आहेत। बघा आम्ही इथले किती पुरुष बसले स्वयंपाक करू शकतात, नाहीत करू शकत, 50-70-80% करू शकत नाहीत, 10-20% करू शकत असतील, पण आता इथं बसलेल्या महिलांमधल्या किती महिला दारं धरू शकतात बघा। सगळ्यांनी हात बऱ्यापैकी वळ केलेत, म्हणजे काय तर महिला ह्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या ऑलरेडी आहेत, त्यांच्याकडे ऑलरेडी ताकद आहे। मग त्यांच्याकडे ऑलरेडी ताकद आहे तर मी त्यांना वेगळं अजून काय सांगणार, त्यांचं सक्षमीकरण तर आहेच। फक्त आता माझं काम एवढंच आहे इथं की तुम्ही जे काही करताय त्याला फक्त पॉलिश करायचं आणि तुम्हाला दाखवून द्यायचं की तुम्ही हे करता आहात। कित्येक वेळा आपण हे पण बघितलंय की कधीतरी घरामध्ये काही इमर्जन्सी आली तर पैसे कोण काढून देत। नोटाबंदीच्या काळामध्ये सगळ्यात जास्त पैसे कुणाकडे होते? कोरोनामध्ये 3 महिने काम नव्हतं, त्यावेळी पैशाची कमतरता होती, त्यावेळी पैसे कोणी घराला प्रोव्हाइड केले? मग तुम्ही ऑलरेडी सक्षम आहात तर आम्ही वेगळं काही सांगायची गरज नाही, फक्त तुम्हाला त्याची जाणीव करून द्यायची आहे की बाबा या पद्धतीने तुम्ही काम करू शकता आणि ते करू शकता म्हणून आपल्याला ते काम केलं पाहिजे। आता यामध्ये मला अजून 2-3 मुद्दे तुम्हाला सांगायचे आहेत। ते मुद्दे हे आहेत की तुम्ही 7 वचनं तुमच्या नवऱ्याकडनं घेतली पाहिजेत, कारण तुम्ही 7 वचनं ह्याच्या अगोदरही एकमेकांना दिलेली आहेत लग्नाच्या वेळी, बरोबर आहे? पण ती वचनं का घ्यायची आहेत? तर त्याला कारण हे आहे की आपण आजही प्रत्येक गोष्टीला, आता मी पुढचा प्रश्न विचारणार आहे, कॅडबरीज आहेत, तिथं मुलगा आहे तो कॅडबरीज जागेवर पोचवेल मागपर्यंत, तर मला सांगा की पैसा कशा कशासाठी लागतो, कोणकोणत्या गोष्टीसाठी पैसा लागतो, बोला लवकर, दवाखाना, पुढं अजून कशासाठी लागतो, शिक्षणासाठी, अजून कशासाठी लागतो, घर खर्च। आदित्य इकडे ते चॉकलेट्स ते फार बोलतायत, बाकीच्यांना पण इन्स्पिरेशन मिळेल। अजून कशासाठी लागतो? व्यवसाय करण्यासाठी, बरोबर आहे? म्हणजे पैसा बऱ्याच गोष्टीसाठी लागतो। मग आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे की महिला पैसे कुठं ठेवतात? नाहीत पुरुष तुमचे पैसे काढून घेणार, नका काळजी करू, साडीच्या घडीमध्ये बघा। अजून कुठे ठेवतात? डब्यात ठेवतात। कशाच्या डब्यात ठेवतात? डाळीच्या डब्यात ठेवतात। अजून कुठल्या डब्यात ठेवतात? पुरुषांनो ऐकून घ्या, पण हात लावू नका त्यांच्या पैशांना। बोला बोला, बचत गटाच्या ठेवीमध्ये, करेक्ट। इथं मला एक अजून एक गोष्ट सांगायची आहे, अध्यक्ष आणि सेक्रेटरीचं काम काय? तुमच्या बचत गटामध्ये अध्यक्ष आणि तुमचा जो सचिव आहे त्याचं काम काय? हिशोब लिहून ठेवायचं, करेक्ट। तो अध्यक्ष आणि सचिव बरोबर हिशोब लिहून ठेवतो, मग तसाच हिशोब महिला पण प्रत्येक वेळी स्वतःचा आपोआप लिहून ठेवत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना कळतं की आपला खर्च जास्त कुठं होतो कुठं कमी होतोय, बरोबर आहे? त्यामुळं हेही तितकंच महत्वाचं आहे। अध्यक्ष सचिवांनो कोण कोण आहे इथं अध्यक्ष सचिव? सगळे अध्यक्ष सचिव पुढे बसलेत, मागे बसले नाहीत का? बसलेत हा। मग हिशोब लिहिला पाहिजे, कारण हिशोब लिहिला तरच कळणार की नेमकं काय घडतंय, बरोबर आहे? मग आता मी 7 वचनं का घ्यायची आहेत हे कळलं तुम्हाला की पैशाची गरज आहे म्हणून, पैसे कुठं ठेवतोय यासाठी, आणि इमर्जन्सीला त्यांना आपणच पैसे देतोय यासाठी त्यांच्याकडनं 7 वचनं घ्यायची आहेत। माझा एक मित्र आहे दिनेश फडणीस म्हणून, तोही डॉक्टर आहे, मी डॉक्टर आहे। तुम्ही म्हणत असाल की अरे डॉक्टर आहे आणि हा आर्थिक साक्षरतेवर कसं काय बोलतोय, तर हे एक आवड म्हणून आणि पॅशन म्हणून मी करतोय। आणि मला हे जाणवलं ज्यावेळी मी माझ्या हॉस्पिटलमध्ये काही पेशंट यायचे आणि त्यांचं हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे नसायचे, त्यावेळी मला लक्षात आलं की पैसे का नाही आहेत। तर सगळ्यात जास्त श्रीमंत हा व्यक्ती जर जगाच्या पाठीवर असेल तर तो शेतकरी आहे,
फक्त त्याचा आर्थिक नियोजन चुकतंय. म्हणजे दादांमुळे कारखान्यामध्ये सगळीकडे ऊस आला, पाणी आलं आणि त्यामुळे आपला तालुका सुजलाम सुफलाम झाला, पैसा खूप आला. पण जो आलेला पैसा आहे त्याचं योग्य नियोजन नाही झालं म्हणून मग लोकांकडे पैशाची कमतरता आहे. म्हणजे दादा मला तुम्हाला सांगावं वाटतं की एक मध्ये एक दुर्दैवी घटनाक्रम घडला होता. मला गेल्या 2 दिवसापूर्वीच करंदीकर डॉक्टरांनी हा किस्सा सांगितला. किस्सा काय होता तर एक शेतकरी जो दररोज सायकलवर बऱ्याच वेळा यायचा त्यांच्याकडे ट्रीटमेंटला, तो हळूहळू मोठ्या बोलेरोमध्ये यायला लागला. पण दुर्दैव असं की ज्यावेळी तो बोलेरोमध्ये आला त्यावेळी येताना एक दिवस दारू पिऊन आला. तर त्याला विचारलं की अरे काय हे, पूर्वी तू सायकलवर यायचा त्यावेळी नीट यायचा आणि आता असा अडखळत बडखळत येतोय, काय प्रकार काय? तर तो म्हणला दादांची कृपा. म्हणजे आता बघा दादांची कृपा, काय दादांची कृपा? तर दादांनी खूप पैसा मिळवून दिला आम्हाला. अरे पण त्यांनी पैसा मिळवून दिला तर दादांनी असं सांगितलं होतं का की दारू पिया म्हणून? पण घटनाक्रम असा पण घडतो की जरी एवढा मोठा पैसा आलाय, तसाच महिला बचत गटामुळे महिलांकडेही पैसा भरपूर येतो, पण तो महिला बचत गटाकडे आलेला पैशाचं योग्य नियोजन महिला करतात का? आणि ते करतात का नाही करतात? आणि ते करत नसतील तर काय केलं पाहिजे? ह्यासाठी दगडू दादांनी मला सांगायला पाठवलं. माझ्या मित्रांनी जी कविता तयार केली होती 7 वचनाची, त्याला मी सांगितलं की मला अशी तयार करून हवी आहे. तर तो म्हणला की ठीक आहे मी तुला तयार करून देतो. आणि मग त्यांनी ती कविता तयार केली. कविता अशी होती की घ्या वसा आर्थिक रक्षणाचा. मी पहिल्यांदा पूर्ण वाचून दाखवतो आणि मग त्याचं एक्सप्लेनेशन देतो. आपत्तीचे भान हवे, व्याधीचे स्तोम नसावे, द्या मुलांना स्वप्न नवे. घ्या वसा आर्थिक रक्षणाचा. आपत्तीचे भान हवे, व्याधीचे स्तोम नसावे, त्या मुलांना स्वप्न नवे. नियोजनही लिहून ठेवा, हाती द्या स्वावलंबनाची चावी. नियोजनही लिहून ठेवा, हाती द्या स्वावलंबनाची चावी. 7 जन्मीचे बंद खरे, 7 राहून द्या पदोपदी. आता तुम्ही बऱ्याच वेळा हे 7 वचनं तर घेतलेली आहेत, एकमेकांना दिलीत लग्नाच्या वेळी. पण आता ही आर्थिक वचनं कोणती आहेत ती मी तुम्हाला सांगतोय. पहिलं वचन आहे की घ्या वसा आर्थिक रक्षणाचा. म्हणजे काय? तर तुम्ही तुमचा इन्शुरन्स जीवन विमा काढून घ्यायला नवऱ्याला भाग पाडा. त्यासाठी दादांचं मोठं काम आहे. दादांनी तुमच्या इथल्या सगळ्या महिला बचत गटाचं खातं आहे बँकेत, बरोबर आहे? आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी एक योजना दिलेली आहे. ती योजना काय आहे? प्रधानमंत्री जीवन विमा योजना. 450 रुपये फक्त खर्च आहे, पण 2 लाख रुपये मृत्यूनंतर माघारी येणार आहे वारसाला. याच्यासाठी दादांनी एकदा एक आपल्या गावातलीच मुस्लिम महिला एक्सपायर झाली, तर तिच्या वारसांना 2 लाख आलेले आहेत. मग आता तुमच्याकडे ते उदाहरण आहे. जर 440 म्हणलं तर दिवसाचा खर्च 1.5 रुपया पण नाहीये, मग हे का नाही करत? किती महिलांचं प्रधानमंत्री जीवन विमा योजनेमध्ये हा खातं आहे? मला वाटतंय सगळ्या महिलांचं असलं पाहिजे. सगळ्यांचं आहे म्हणतायत दादा, तर ते असलं पाहिजे. त्यानंतर दुसरं, आपत्तीचे भान हवे. आपत्तीचे भान हवे म्हणजे काय? की ज्यावेळी कोरोना होता किंवा ज्यावेळी कधीतरी मोठा आजार पण आल्यामुळे 4-5 महिने घरात पैसेच येत नाहीत, तर त्यावेळेची पैशाची तरतूद करणं, त्यासाठी 4 पैसे बाजूला काढून ठेवायला तुमच्या नवऱ्यांना तुम्ही भाग पाडा. त्यांच्याकडनं वचन घ्या की तुम्ही जीवन विमा काढचाल. फक्त आता इथं काय झालं की महिलांचे जीवन विमे काढले गेलेत, पुरुषांचे का काढले गेलेले नाहीयेत? जर काढलेले असतील काही जणांचे तर आनंदाची गोष्ट आहे, पण काही जणांचे काढले नसतील तर ते काढून घेणं आवश्यक आहे. मी इथं गप्पा मारायला अजिबात आलो नाही, तुम्हाला डोक्याला काम द्यायला आणि तुमच्याकडनं होमवर्क करून घ्यायला आलोय. नाहीतर मग काय होईल की मी आज खूप छान बोललो आणि मस्त गप्पा मारल्या, खूप छान भाषण झालं, पण तुम्ही काहीच इम्प्लिमेंट केलं नाही तर काही उपयोग नाही. त्यामुळे ही 7 वचनं तुम्ही पाळली तर मला वाटेल की मी आज केलेल्या कामाचं सार्थक होईल. व्याधीचे स्तोम नसणं दुसरा आहे जो आपत्तीचे भान हवे, म्हणजे इमर्जन्सी फंड, म्हणजे आपत्कालीन निधी तयार करून ठेवणं. तिसरी गोष्ट, व्याधीचे स्तोम नसावे. म्हणजे काय? तर व्याधीचे स्तोम नसावे ह्याचा अर्थ हा आहे की ज्यावेळी
आपण आजारी पडतोय किंवा फॅमिली मधले काही लोक आजारी पडतायत त्यावेळी त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागलं तर त्याचा खर्च त्याची तयारी करा. मग त्याची तयारी करायची एक सोपी पद्धत आहे तो म्हणजे आरोग्य विमा काढला पाहिजे. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट मी सांगू इच्छितो की काही आरोग्य विमा हे खेड्यातल्या लोकांसाठी सरकारने बनवलेले आहेत आणि त्याचा खर्च खूप कमी आहे तर त्याची तयारी करून ठेवणं गरजेचं आहे. इवन इफ मी दादांना पण विनंती करेल की मी माळेगावच्या कारखान्यावर म्हणजे बारामतीकडचे माळेगावचे साखर कारखानदार आहेत तर त्यांनी काय केलंय त्यांच्या सभासदांसाठी एक सोय करून ठेवली की आरोग्य विमा त्यांच्यासाठी 3-3 लाख 2-2 लाखाचे आरोग्य विमे पूर्ण फॅमिलीचे कारखान्यानेच काढलेले आहेत. कारण दिवसेंदिवस आरोग्य उपचार पद्धतीचा खर्च वाढत जाणार आहे. भारतामध्ये आरोग्य उपचार पद्धतीमध्ये 16% त्याच्या पगारातले पैसे खर्च होतात पण ते भविष्यामध्ये 41% होणार आहेत. जर तसे होणार असतील तर त्याचे कमवाईतले सगळे पैसे जर त्याच्या आरोग्य विम्यालाच खर्च होणार असतील तर काय उपयोग आहे. त्यामुळे ह्याची एक सोय करून ठेवायला हरकत नाही. त्याच्या पुढे मी सांगेन की द्या मुलांना स्वप्न नव्हे. मुलांची स्वप्न कोण पूर्ण करणार तर आपण नेहमी म्हणतो की पिता से तो सारे सपने होते. मग जर ही स्वप्न पूर्ण करायची असतील मुलांची तर तुम्ही त्यांना तयारी करायला सांगा की मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्यासाठी 4 पैसे बाजूला काढायला सुरुवात करा. नियोजन लिहून ठेवायचंय तर मग नियोजन ही लिहून ठेवा म्हणजे काय की बऱ्याच वेळा हे आपण कित्येक वेळा अनुभवलंय की कित्येक पुरुष घरातले कर्ते गेल्यानंतर त्यांचे पैसे कुणाकडनं येणे होते, त्यांनी कुठं FD केली होती, त्यांचा कुठला आरोग्य विमा होता, जीवन विमा होता ह्याची माहितीच महिलांना नसते. आणि 70 लाख करोड रुपये हे फक्त लोकांनी मागितले नाहीत म्हणून गव्हर्नमेंटकडे पडू नयेत. म्हणजे 70 लाख करोड रुपये म्हणजे काय माहिती आहे का की पुणा मुंबई हायवे 3 वेळा बांधला जाईल एवढे पैसे ज्यांना कुणी मागितलंच नाही. मग हे का घडलं तर एकमेव कारण हे आहे की पुरुषांनी त्यांच्या महिलांना हे सांगितलंच नाही की मी माझे पैसे कुठं गुंतवून ठेवले. भले मत बताना पर लिख के रखना हे तुम्ही त्यांच्याकडनं वचन घेणं गरजेचं आहे. तुम्ही मला सांगू नका भले. कारण कधी कधी पुरुषांना असं वाटतं की महिलांना सांगितलं तर महिला आपल्याकडे खूप पैसा आहे म्हणून खर्च करून टाकतील. असं वाटतं का पुरुषांना? असं तुम्हाला वाटतं का की पुरुषांना असं वाटतं म्हणून सांगत नसतील? तर हे करून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर हाती द्या स्वावलंबनाची चावी. म्हणजे काय? तर जो घरचा डे टू डेचा खर्च आहे त्याच्यासाठी महिन्याचं एक बजेट तयार करा आणि ते महिलांच्या हातात देऊन टाका. आपण हे बघतो की महिलांच्या हातात जर तुम्ही बजेट लिहून दिलं तर ऑटोमॅटिकली त्या महिला त्यातनंही 4 पैसे वाचवणार आणि स्वतःची व्यवस्थित बचत करणार. त्यामुळे ह्यामध्ये 2 फायदे होतील. एक तर त्या स्वावलंबी बनायला लागतील, दुसरा त्यांचा खर्चाचं व्यवहार ज्ञान यायला लागेल. त्यामुळे त्यांना सांगायचं की मला हे वचन द्या की आजपासून दर महिन्याचा खर्च मी करणार, ते पैसे तुम्ही मला आणून द्या, मी माझं बघेन. त्याच्यानंतर 7वं आणि शेवटचं सगळ्यात महत्वाचं, 7 जन्मीचे बंद खरे 7 राहून दे पदोपदी. म्हणजे काय? तर मला फायनान्शियल एज्युकेशन द्या. त्यामध्ये काय की सगळ्यात नाही पण काही आर्थिक निर्णयात सहभागी करून घ्यायला पाहिजे. म्हणजे मी आर्थिक निर्णय घेतोय की बाबा ही शेजारची 2 एकर रान विकत निघालंय ते घेऊ का नको, सल्ला घ्या. बऱ्याच वेळा हेही अनुभव आहे. म्हणजे माझ्या आयुष्यात मी आर्थिक साक्षरतेकडे का वळलो तर त्याची एक स्टोरी मी सांगतो दादा. एका गावातलं मुद्दाम गावाचं नाव घेत नाही कारण उगीच गडबड नको उडायला. तर त्या गावातला एक पेशंट होता शेतकरी ज्याचं वय होतं 70 आणि त्याच्या नावावर 1.5 कोटीची प्रॉपर्टी होती. म्हणजे जवळजवळ 10 एकर रान, 15 लाख रुपये एकर. पण त्याचं हॉस्पिटलचं बिल भरायला 15,000 रुपये नव्हते. हे घडलं का? तर त्याची आर्थिक साक्षरताच नव्हती. त्यांनी ज्यावेळी रान विकायला काढलं की बाबा मुलं सांभाळत नाहीत आणि माझं हॉस्पिटलचं बिल भरत नाहीत, त्यावेळी मुलांनी आलेल्या गिरायकाला पळवून लावलं. त्याला सांगितलं की आमचं म्हाताराची साठी झाली आहे, साठी बुद्धी नाटी आहे, त्यामुळे आम्हाला रान विकायचं नाही, तू रानात पाऊल ठेवलं तर तुझं तंगड मोडतो. मग कोण शेत विकत घेईल त्याचं? कोणीच घेतलं नाही. म्हणजे त्याच्याकडं प्रॉपर्टी नावावर आहे पण त्याचं हॉस्पिटलचं बिल भरायला पैसे नाही.
यातनं लक्षात हे आलं की तुमची सगळी गुंतवणूक तुम्ही जर शेतीमध्ये करून ठेवली तर नुकसान हे होतंय की ज्यावेळी माझी रिटायरमेंटची तयारी येती, माझं म्हातारपण येतं, ज्यावेळी माझ्या हातात पैसा राहत नाही त्यावेळी मला हात पसरायची मुलांपुढं वेळ येते. हा घटनाक्रम चुकतोय आणि त्यामुळं सगळी पंचायत होते. तर ही सात स्वप्न, सात महत्वाची वचनं तुम्ही त्यांच्याकडनं घेतली पाहिजेत. आता याबरोबर मगाशी या ताईंनी सांगितलं की तुम्ही तुमच्या पैशाची सोय थोडी थोडी करून ठेवली पाहिजे. मला इथं सांगा की किती महिला आपल्या मुलांना 10-10 रुपये दररोज देतात कुरकुरे आण, चॉकलेट आण यासाठी. बऱ्याच महिला देत आहेत बरोबर, पण आता तुम्ही ते देताय त्यातनं काय करताय? त्या मुलांची तब्येत तर घालवतायच का, तर कुरकुरे आणि चॉकलेटनी त्यांची तब्येत अजिबात सुधरत नाही आणि ते पुढं पुढं त्यांना त्याची सवय लागल्यामुळे हट्ट करून मागं लागून घ्यायला लागले. पण तेच जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने काम करायचं ठरवलं तर मी काल ह्याच्यावर गेल्या आठवड्याभरात तुमच्यासाठी हा स्टडी केला की बाबा काय होऊ शकतं की जर महिलांनी हे 10-10 रुपये दररोजचे बाजूला काढले तर ते 300 रुपये महिन्याचे होतील. महिन्याचे 300 रुपये झाले तर एखाद्या जर महिलेचं 20 वय असेल आणि तिने जर 10-10 रुपये दररोज बाजूला काढून ठेवायला चालू केले तर त्या 10-10 रुपयाची व्हॅल्युएशन एवढी होते की त्याला त्या महिलेला 60 वयानंतर तिच्या मृत्यूपर्यंत आणि तिच्या नवऱ्याला त्याच्या मृत्यूपर्यंत 10,500 रुपये दर महिना पेन्शन मिळू शकते. पण ह्याची सोय करण्यासाठी थेंबे थेंबे तळे साचे ह्याची सोय करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे 10 रुपये दररोज बाजूला काढून ठेवायची तयारी पाहिजे. ऍक्च्युअल खरं तर 10 रुपये ही गरज नाहीये. गरज कोणती आहे? तर गरज ही आहे की तुम्ही दिवसाला जेवढी कमाई करता त्यातली 10% रक्कम तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी बाजूला काढली पाहिजे आणि जर ती काढून ठेवली तर तुम्हाला म्हातारपणी कुणापुढं हात पसरायची वेळ येणार नाही. आणि असं मला अजिबात म्हणायचं नाही की मुलं तुम्हाला सांभाळणार नाहीत, पण एक साधा नियम मी विचारतो तुम्हाला की जर एखाद्या महिलेचं वय किंवा एखाद्या पुरुषाचं वय 20 असेल तर त्याचा मुलगा नुकताच जन्मला आहे तर त्याच्या वडिलाचं वय 55 झालेलं असतं. हीच गोष्ट ज्यावेळी त्या मुला आजोबाचं वय 75 होईल त्यावेळी वडिलाचं वय 50 झालेलं असेल आणि त्याच्या मुलाचं वय 22 झालेलं असेल. आता त्या मुलांनी त्याच्या मुलाच्या 22 वर्षाच्या मुलासाठी पैसे खर्च करायचेत का त्या आजोबासाठी खर्च करायचे? ही वेळ काय येते तर तुम्ही तुमची सोय जर अगोदर करून ठेवली तर ती वेळच येणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की या पद्धतीने ही छोटी छोटी पावलं टाकली पाहिजेत. याच्यासाठी मी एक छोटीशी परत एक स्टोरी सांगतो, कारण बऱ्याच वेळा माझा अनुभव हा आहे. कारण मी पुस्तक जे लिहिलं ते सुद्धा गोष्टी स्वरूपात लिहिलं का तर लोकांना गोष्टी लक्षात राहतात. एक दिवस गौतम बुद्ध त्यांच्या शिष्याबरोबर भिक्षा मागायला गावामध्ये फिरत असतात. भिक्षा मागायला ज्यावेळी ते गावामध्ये फिरत असतात त्यावेळी ते भिक्षा मागत असताना एका घरासमोर जातात. ते म्हणतात भिक्षाम देई, आतनं आवाज येतो साधू महाराजजी माझ्याकडे द्यायला काही नाही, तुम्ही पुढच्या घरी जावा. ते निघून जातात पुढं. दुसऱ्या दिवशी परत मागायला जातात तर आतनं परत आवाज येतो की माझ्याकडे द्यायला काही नाही आहे, तुम्ही पुढच्या घरी जावा. तर त्यावेळी गौतम बुद्ध म्हणतात की बाळा तिथं शेजारी माती पडली आहे, ती माती दे मला तरी चालेल. मग तो माणूस जरा जो आत असतो तो बाहेर येतो आणि तो म्हणतो अरे बहुतेक साधू महाराज वेडे आहेत. पण तो म्हणतो जाऊन दे बरं झालं माती मागितली ना, भर करणं उठभर माती घेतो आणि भिक्षापात्रात देऊन पुढं निघून जातो. आता गडबड अशी होती की दुसऱ्या दिवशी परत गौतम बुद्ध येतात आणि ते परत म्हणतात की भिक्षाम देई, यावेळी मात्र तो माणूस भर करणं 2 मिनिटात माती घेतो उठभर आणि देऊन टाकतो. तो अजिबात विचारत म्हणत नाही की द्यायला काही नाही आहे म्हणून. आता थोडं पुढं गेल्यावर त्यांचा शिष्य त्यांना म्हणतो की काय तो माणूस आपल्याला माती देतो आणि तुम्ही माती का मागितली त्याला? तर गौतम बुद्ध म्हणतात की मी पहिल्या दिवशी त्याला काय सांगितलं, भिक्षा मागितली, त्याने काय म्हणला, काही नाही. दुसऱ्या दिवशी मी त्याला माती मागितली, त्याने माती दिली, म्हणजे काय केलं, मी त्याला देण्याची सवय लावली, मी त्याला देण्याची सवय लावली. आता तिसऱ्या दिवशी काय झालं, मी न मागता त्याने दिली. आता एक दिवस तो भिक्षाही देईल, अन्नही देईल आणि मग पक्वान पण देईल. पण ह्याची सुरुवात हळूहळू करावी लागते
आणि ती सुरुवात तुम्ही करणार याची मला खात्री आहे. मला वाटतंय की मी बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या बाजूने सगळं सांगितलंय आणि तरी यात काही अजून शंका असतील तर आपण परत कधीतरी एखाद्या दिवशी परत दगडूदादांच्या मदतीने भेटूया आणि ह्या विषयावर अजून थोडस पुढे सरकूया. थँक्यू. धन्यवाद सर. आमच्या महिलांमधील सुप्त गुणांचे अगदी बारकाईने आम्हाला जागरूक करून दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. यानंतर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य